हे बघा, आम्ही ज्यावेळेस इथं एक भोजनालय आहे, मुख्य भोजनालय जिथं 2000 विद्यार्थी जेवतात दररोजचे, त्याच्यामध्ये वारंवार आळ्या निघत आहेत, जेवणाची घाण क्वालिटी आहे, विविध प्रश्न आहेत. ज्यावेळेस आम्ही तो प्रश्न विद्यापीठाला आम्ही विद्यार्थी संघटनेतर्फे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे वारंवार सांगितला, त्यावेळेस त्यांनी ऐकून घेतलं नाही. उलट कॉन्ट्रॅक्टरच्याच बाजूने त्याला जे सोपे असतील सोयीस्कर असे नियम बनवले आणि विद्यार्थ्यांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला, आणि आम्ही त्यावेळेस त्याबाबत विचारणा किंवा आवाज उठवला, त्यावेळेस आमच्यावरती 253, 254 सारखे गुन्हे दाखल केलेले नाही साहेब. आणि आता मी मुख्यमंत्री साहेबांना हे निवेदन द्यायचं आहे, जेणेकरून त्यांना समजावं बाबा की विद्यापीठात असं चालू आहे. सोमनाथ लोहार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष, आणि हे असं करून आम्हाला बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला जातोय, विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही शेतकरी कुटुंबातली पोरं आहेत,